नमस्कार मित्रांनो, रेवती स्कूल कॉर्नरमध्ये मी रेवती तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण तयार करणार आहोत मंचुरियन राईस बॉल्स. तर चला आपण याच्या कृतीकडे वळूयात. तर सर्वप्रथम आपण राईस बॉल्स तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक वाडगं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी एक वाटी जो आपण भात शिजवून घेतलेला आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकते. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकून घेते. थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. 2 ते 3 चम्मच मी ते कांदा टाकून घेते. त्यानंतर 1 चम्मच चिली फ्लेक्स, 1 चम्मच चिली फ्लेक्स टाकते. चिली फ्लेक्स टाकल्याच्या नंतर 2 चम्मच मैदा. आणि तुम्ही ज्या प्रमाणात मैदा यूज करणार त्याच प्रमाणात तुम्ही कॉर्नफ्लावरचाही यूज करायचा आहे, जास्त यूज करायचं नाही. त्यानंतर इथे 2 चम्मच कॉर्नफ्लावर, त्यानंतर थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा सोया सॉस. आणि आता हे मी पूर्णपणे मिक्स करून घेते. तर अशा प्रकारे मी पूर्ण ह्याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही, कारण आपला भात असताना जर असा चिकट असाच तयार करायचा म्हणजे पाणी टाकायची त्याच्यामध्ये गरज नाही पडत. आता आपला हा गोळा इथे तयार झालेला आहे. तर आता आपण ह्याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊयात. जास्त मोठे नाही करायचे, छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊयात. ह्याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात. आता मी अशा प्रकारे पूर्ण ह्या गोळ्याचे असे राईस बॉल्स तयार करून घेते. मग आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. तर अशा प्रकारे आपण पूर्ण गोळ्याचे राईस बॉल्स इथे तयार करून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे तळायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण तळण्याच्या आधी इथे एक मी वाटी घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये मी 1 चम्मच मैदा टाकते आणि ह्याची आपण पूर्ण अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि असं पूर्णपणे मिक्स करून घेते. अजून थोडंसं पाणी ॲड करून ह्याचे असे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला ते राईस बॉल्स ह्याच्यामध्ये डीप करून ब्रेड क्रम्समध्ये घोळून आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते. आता आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली इथे ही पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट तयार झाल्याच्या नंतर तर इथे आपले जे राईस बॉल्स आपण घेतलेले आहेत आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. तर मी हे जे राईस बॉल्स आहेत ते ह्याच्यामध्ये पूर्ण असे डीप करून आणि ह्या ब्रेड क्रममध्ये पूर्ण असे घोळून असे साईडला ठेवून देते. अशा प्रकारे मी पूर्ण ह्याचे तयार करून घेते आणि मग आपण तळ्यासाठी घेऊयात हे राईस बॉल्स. अशा प्रकारे पूर्ण ह्याचे मी तयार करून घेते आणि मग आपण हे तळून घेऊयात मस्तपैकी. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण राईस बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. आधी सर्वप्रथम आपण राईस बॉल्स मैद्याच्या पेस्टमध्ये डीप करून मग ब्रेड क्रम्समध्ये घोळून ह्याच्या प्रकारे आपण हे राईस बॉल्स इथे रेडी तयार करून ठेवलेले आहेत. तर आता हे मी साईडला ठेवून देते 5 मिनिटं थोडेसे सेट होण्यासाठी. तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर टाकून त्याचं आपण असं एक थोडंसं पेस्ट करून घेऊयात. आपल्याला आता ह्याचं राईस बॉल्स आपले तळून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्या ग्रेव्हीची तयारी करायची आहे. त्यामुळे मी कॉर्नफ्लावरची पेस्ट इथे आता रेडी करून ठेवलेली आहे. तर आता आपण राईस बॉल्स 5 मिनिटं सेट करायला ठेवूयात. मग आपण हे छान असे तळून घे. तर इथे आता मी तेल तापत ठेवलं होतं, तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे. तर आता हे राईस बॉल्स आपण ह्याच्यामध्ये मस्त असे तळून घेऊयात. तर एकदम लो फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे राईस बॉल्स. एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हाय फ्लेमवर तळायचे नाहीत, लो फ्लेमवरच तळायचे. म्हणजे आपले मस्त असे ते क्रिस्पी आणि गोल्डन कलर येतो त्याला. त्यामुळे एकदम लो फ्लेमवरच ते तळायचे. वास मस्त सुटलेला आहे ह्या राईस बॉल्सचा इथे.
अशा प्रकार अपन पूर्ण अ गोल्डन तुम्हें बगत आल मस्त गोल्डन अपने इतने तलून जाए थे राइस बॉल्स एकदम लो फ्लेम पर तला खाने मस्त क्रंची क्रिस्पी लगता है। सुगंध खूब छान असा सुटले है यह राइस बॉल्स। आता है मैं काड़ून घते एक बाउल में बाकी तलून घते मन पुढ़ कृति कड़े वह इतने मैं कढ़ाई घेतलेली आहे तो हेच्यामध्ये मैं थोड़ा सा तेल टाकून घेते। तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेते। चांगला तळून घेते। त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा तोही टाकून घेते। आणि कांदा जास्त आपल्याला भाजून घ्यायचा नाहीये, नॉर्मल थोडासा भाजायचा आहे म्हणजे तो खाताना आपल्याला क्रंची क्रंची लागला पाहिजे, लालसर असा भाजायचा नाहीये जास्त। आता आपला कांदा इथे टाकल्यानंतर इथे मी थोडीशी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकते आणि हे पण पूर्ण असे परतून घेते। आता हे मी एक मिनिट चांगलं परतून घेते। आता एक मिनट चांगलं परतून घेतल्यानंतर इथे मी दोन चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे तो टाकते। त्याच्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे तो टाकते आणि एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे तो टाकते आणि हे पूर्ण असं मिक्स करून घेते। हे पूर्ण असं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी कॉर्नफ्लावरची जी पेस्ट केलेली होती ती कॉर्नफ्लावरची पेस्टही याच्यामध्ये टाकून घेते। आणि थोडंसं चवीनुसार मीठ। आणि आता हे मी एक ते दोन मिनटं चांगलं परतून घेते म्हणजे याची ग्रेव्ही तयार करून घेते चांगली अशी। तर दोन मिनटं मी त्याला चांगली परतून घेतलेली आहे तर मस्त अशी ग्रेव्ही आपली इथे रेडी झालेली आहे। सुगंध खूप छान असा सुटलेला आहे याच्यामध्ये आपण जे सॉस टाकलेले आहेत त्याच्यामुळे। आता आपण जे इथे राइस बॉल्स तळून घेतलेले होते ते राइस बॉल्स आता मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकते आणि पूर्ण असे परतून घेते चांगले एक ते दोन मिनिट चांगले परतून घेते। एक ते दोन मिनिट अजून चांगले परतून घेते। सुगंध खूप छान असा सुटलेला आहे। आपण जसे बाजारात मंचुरियन खातो त्या टाईपमध्ये याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। तुम्ही बघतच असाल किती मस्त असे दिसत असतील, हे मंचुरियन टाईप दिसत आहे ते आपले राईस बॉल्स इथे। त्यात मी एक दोन मिनटं चांगले परतून घेते अजून आणि एक दोन मिनटं चांगले परतून घेतल्याच्यानंतर हे मी एका डिशमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे आपले हे मंचुरियन राईस बॉल्स इथे रेडी झालेले आहेत। स्मेल ह्याचा अप्रतिम असा येत आहे, खाण्यासाठी पण अप्रतिम असे लागतात हे राईस बॉल्स। तुम्ही बघत असताल किती छान असे दिसत आहेत इथे राईस बॉल्स, एकदम छान असे दिसत आहेत तुम्हाला हे राईस बॉल्स। तर तुम्ही पण हे घरी ट्राय करून बघा आणि मला कळवा कसे झाले ते। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।